बॉलिवूडची आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं आज निधन झालं. कोकिलाबेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचं पहाटे निधन झालं. वयाच्या 59व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 1958 साली अभिनेत्री मंदाकिनी भडभडेंच्या घरी नयन भडभडे म्हणजेच रीमा यांचा जन्म झाला. पुण्यात असताना शाळेतच रीमा यांच्या अभिनयाची दखल घेतली गेली आणि 1979 साली सिंहासन मध्ये रीमा यांची ओळख सगळ्यांना झाली. तर हिंदीतली त्यांची कारकीर्द सुरू झाली ती 1980 साली कलयुग या सिनेमातून. पुढे त्यांच्या 1988 कयामत से कयामत तक मधल्या आईच्या भूमिकेनं त्या बॉलिवूड मध्ये अतिशय प्रसिद्ध झाल्या. तिथेच खरी त्यांच्या बॉलिवूड करिअरला कलाटणी मिळाली असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. तिथून पुढे बॉलिवूडची ही प्रेमळ आई अनेक सिनेमातून आपल्या भेटीला आली आणि बघता बघता प्रत्येक घरातलं ओळखीचं नाव होऊन बसली. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात त्यांनी विवेक लागूंशी लग्न केलं आणि तिथेच रीमा लागू हे नाव त्यांनी लावायला सुरुवात केली. पुढे विवेक यांच्याशी घटस्फोट घेऊन राजन तांभाळेंशी लग्न केलं पण आजही त्यांना रीमा लागू याच नावाने ओळखलं जातं. त्यांनी मध्यंतरी रीमा एवढंच नाव लावायला सुरुवात केली होती. तर बॉलिवूडची ही प्रेमळ आई अनेक टीव्ही मालिकांमध्येही हिट ठरली होती. मग त्यांची श्रीमान श्रीमती असो वा तू तू मैं. आपकी बहू का ये कहना है कि वो मुझसे ज्यादा इंटेलिजेंट है. नहीं 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 ये हो ही नहीं सकता. अगर ये तुमसे ज्यादा अकलमंद होती तो ये तुम्हारी बहू क्यों बनती. सुना किसी के ससुर ने क्या कहा. त्यांची छोट्या पडद्यावरची कारकीर्दही अप्रतिम घडून आली. अगदी अलीकडे सुद्धा नामकरण या बिग बजेट मालिकेत त्यांची मुख्य भूमिका होती. तर मोठ्या पडद्यावरची त्यांनी साकारलेली प्रेमळ सोज्वळ सालसाई ही आपल्या नेहमीच आठवणीत राहील. मग हम आपके है कौन मधली पूजा निशाची गोड आई असो किंवा अगदी हम साथ साथ है मधली त्यांनी साकारलेली आणि मध्येच थोडीशी अप्पलपोटी झालेली आई असो किंवा अगदी वास्तव मध्ये आपल्या मुलाची सुटका करण्यासाठी त्याचा खून करणारी आई असो. प्रत्येक आई ही रीमा यांनी त्यांच्या विविध छटांनी बहरून टाकली. अखेर त्यांची प्रत्येक भूमिका गाजली आठवणीत राहिली आणि अजरामर झाली ती त्यांच्या अभिनय कौशल्याने. त्यांची ही शैली स्मितहास्य आणि त्यांची सालस गोंडस प्रेमळ अशा आईची छबी आपल्या आठवणीत ताजी राहील. चित्राली चोगले, IBN लोकमत.